जाऊयात नागपूरमध्ये राज ठाकरे बोलतायत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 3 दिवसीय विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. राज ठाकरे नागपूर मधील शासकीय विश्रामगृहात बैठका घेणार आहेत. तर आता आपण पाहतोय की राज ठाकरे आता पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काय घोषणा करतील, काय सूचना देतील, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 3 दिवसीय विदर्भ दौऱ्याला सुरुवात झाली आहे. नागपूरच्या रवी भवन मधून राज ठाकरे लाईव्ह आहेत. आपण पाहतोय राज ठाकरे यांची पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या पत्रकार परिषदेत ते काय सूचना देतात, कोणती घोषणा करतात, याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असणारच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसेकडून जय्यत तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आज सकाळी नागपूरच्या रेल्वे स्थानकावर राज ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून देखील शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. राज ठाकरेंच्या मिशन विदर्भला सुरुवात झाली आहे. या मिशन विदर्भामध्ये ते काय करणार आहेत, कोणती घोषणा करणार आहेत, याकडे आपलं लक्ष लागणारच आहेत. याबाबतचे सर्व अपडेट्स News18 लोकमतवर तुम्हाला पाहायला मिळतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरुवात होतीये. नागपूरमधील रवी भवन येथून राज ठाकरे आता लाईव्ह आहेत. अब थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसेकडून जय्यत तयारी सुरू आहे. याबाबतच आता मिशन विदर्भ ही मोहीम आता राज ठाकरे म्हणजेच मनसेकडून करण्यात येते. यासाठी 3 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता विदर्भात आलेले आहेत. याबाबत आपल्याला अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील. विशाल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता 3 दिवसांच्या विदर्भ दौऱ्याला गेलेले आहेत, काय सांगशील याबाबत? नक्कीच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावरती आहेत आणि आज नागपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार त्यांच्या बैठका ज्या आहेत त्यातच सुरू झालेल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 11:00 वेळ कार्यकर्त्यांना दिली होती आणि त्यानुसार ही बैठक जी आहे ती आता सुरू झालेली आहे. येणाऱ्या निवडणुका स्वबळावरतीच लढण्याचे आदेश जे आहेत ते पक्षश्रेष्ठींकडनं कार्यकर्त्यांना आले. त्या बाबतीत कार्यकर्त्यांची नेमकी काय भावना आहे आणि येणाऱ्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं लढाव्यात याबाबत तीच मार्गदर्शन दे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दौऱ्यादरम्यान करणार आहेत. त्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नागपूर जिल्ह्याचा आढावा झाल्यानंतर ते चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा
कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. काही कार्यकर्त्यांवरती महत्वाची जबाबदारी सुद्धा या दौऱ्यामध्ये देणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे की कोणतीही आघाडी किंवा युती न करता आपण सर्व निवडणुका ज्या महानगरपालिकेच्या येणार आहेत त्या निवडणुका आपण स्वबळावरतीच लढूया अशा पद्धतीची भूमिका आहे. त्याबाबतीत मनसे कार्यकर्त्यांशी राज ठाकरे जे आहेत ते आज संवाद साधणार आहेत. आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भाचा दौरा हा अधिक महत्वाचा मानला जातोय. कारण का विदर्भाची जर पार्श्वभूमी आपण पाहायला गेलं तर भाजप आणि शिवसेनेची ताकद असलेला हा किल्ला म्हणून ओळखला जातो. आणि यामध्येच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बैठकांचं सत्र जे हे सुरू केलेलं आहे. आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं स्वागत मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात केलं. संपूर्ण शहरामध्ये त्यांच्याकडनं बॅनर जे आहेत हे लावण्यात आलेले आहेत. आणि आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं रवी भवन इथे दिवसभर हा आढावा बैठक जे ही सुरू असणार आहे. नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण अशा या दोन्ही विधानसभा निहाय त्यांच्या बैठका ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत. धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी.